जरा लक्षात घेऊया तुम्ही हे पाहिलेच असेल जेव्हा आपण कंगवा आपल्या केसांवर घासतो तेव्हा त्या ते कंगव्याला लहान लहान कागदाचे तुकडे चिकटतात भिंतीवर चिकटवलेले फुगे जेव्हा फुटताना ठेणगी पडते या गोष्टीवरून आपण असं म्हणू शकतो की विद्युत प्रभार सर्वत्र आहे खर तर प्रत्येक वस्तूमध्ये विद्युत प्रभार असतोच प्रत्येक वस्तूमधल्या कणांचा तो एक महत्वाचा गुणधर्म आहे यापैकी प्रत्येक वस्तूत विद्युत प्रभार हा अदृश्य स्थितीत असतो कारण प्रत्येक वस्तू ही धन आणि ऋण प्रभाराने प्रभारलेली असते धन आणि ऋण प्रभाराच्या संतुलनामुळे ती वस्तू उदासीन होते तिथे कोणताही एकच प्रभार राहत नाही जेव्हा आपण एखादी वस्तू विद्युत प्रभारीत आहे असे म्हणतो तेव्हा त्या वस्तूंमधल्या दोन्ही प्रभारांमध्ये असंतुलन असते धन आणि ऋण प्रभार दुसऱ्या शब्दात धन आणि ऋण प्रभार हे कमी अधिक प्रमाणात असतात हे असंतुलन धन आणि ऋण भाराच्या बेरजेपेक्षा कमी असते समान विद्युत भारीत वस्तू एकमेकांवर ताकद लावून एकमेकांना दूर ढकलतात आणि वेगवेगळ्या विद्युत भाराच्या वस्तूंमध्ये धन आणि ऋण असे वेगवेगळे प्रभार असतील तर त्या वस्तू एकमेकांना आकर्षित करतात आपण वातावरणातील विद्युत प्रभाराबाबतही हेच पाहू शकतो तो प्रभार नंतर लखलखणाऱ्या विजेत रूपांतरित होतो आपण याआधी भौतिक स्थिर प्रभाराविषयी चर्चा केली ही तांब्याची तार आपल्याला हे माहितीये की या तारेमध्ये मुक्त इलेक्ट्रॉन्स आहेत जर आपण या तारेची दोन्ही टोक एकत्र जोडली तर काय होईल त्यामुळे या तारेच्या वर्तुळातून इलेक्ट्रॉन्स फिरायला लागतील का खर तर नाही दोन्ही टोकं जोडली तरी ते सहजगत्या इकडे तिकडे फिरतात तिथे त्यांच्यावर विद्युत बल द्यावे लागते जे त्यांच्यावर काम करते तिथे कोणताही विद्युत प्रभार नसतो किंवा कोणतीही ऊर्जा नसते जर मी हा विद्युत घट घेऊन त्याच तारेची दोन्ही उघडी टोकं विद्युत घटाच्या दोन्ही बाजूला जोडली तर इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह त्या तारेमधून व्हायला लागेल का हो विद्युत घटाच्या वापरामुळे तिथे विभवांतर तयार होते परिणामी त्यातून इलेक्ट्रॉन्स व्हायला लागतात आणि त्यामुळे त्यातून विद्युत धारा प्रवाहित होते हे लक्षात घ्या की तुम्ही विद्युत घटातील वीज सतत प्रवाहित ठेवली तर काही वेळाने विद्युत घट काम करणे बंद करेल कारण त्यातील असलेली विद्युत धारा संपून जाईल विद्युत प्रवाहाचे एसायकं कुलोम प्रतिसेकंद किंवा ॲम्पियर हे ए या आकाराने दर्शवले जाते आपण असं म्हणू शकतो की विद्युत प्रवाह म्हणजेच एका सेकंदात तारेतून वेगाने वाहणारा विद्युत प्रभार होय विद्युत प्रवाह हा हो प्रभार आणि वेळ या दोन्ही आदिश राशी आहेत पारंपरिक पद्धतीने विद्युत प्रवाहाची दिशा ही धन प्रभाराकडून ऋण प्रभाराकडे जाते संभाव्य फरक यांत्रिकरित्या पंप हा पाण्याच्या उच्च दाब बिंदूपासून कमी दाबाच्या बिंदूकडे जाण्यासाठी दाबाचा फरक निर्माण करतो विद्युत घट देखील असेच काम करतो ज्यामध्ये विद्युत गटाच्या एका बाजूला असलेला संभाव्य धन प्रभार बिंदू आणि दुसऱ्या बाजूचा संभाव्य ऋण प्रभार बिंदू यांच्यामध्ये विभवांतर निर्माण करतो संभाव्य विभवांतर म्हणजे दोन बिंदूमधील बदल होय एक पाण्याने पूर्ण भरलेली बादली घेऊया या बादलीतील पाण्याच्या दोन्ही टोकांवर म्हणजे बादलीतील पाण्याच्या वरच्या पृष्ठभागावरील दाब आणि बादलीच्या तळाच्या पृष्ठभागावरील दाब यात मोठा फरक आढळतो जर मी ही बादली उचलून टेबलावर ठेवली तर त्या बादलीला ज्या टेबलावर ठेवले त्या टेबलावरील उंचीतील ऊर्जेत आणि जमिनीवरील ऊर्जेत फरक आढळतो तसेच विद्युत धारेच्या दोन बिंदूंच्या वोल्टेजमध्ये फरक आढळतो वोल्टेज म्हणजे विजेचा दाब आहे वोल्टेज म्हणजे ऊर्जेचे प्रति एकक प्रभार संभाव्य फरक हा वोल्टेजमध्ये मोजला जातो विद्युत घटासाठी संभाव्य फरक हे दोन टोकांमधील अंतर असते सारांश आपण आता विद्युत धारेविषयी आणि संभाव्य विद्युत फरकाविषयी चर्चा केली विद्युत परिपथ आणि विद्युत घट याविषयी अधिक माहिती आपण पुढील भागात करून घेऊ